जगभरात साधारणतः दर एका तासाने एका मधुमेही रुग्णाचा पाय कापला जातो गँग्रीनमुळे. जेवढी आपण आपल्या चेहऱ्याची निगा ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या पायाची निगा राखणं आवश्यक आहे. कुठेही थोडंसं पायाला खरचटलं किंवा सूज आली किंवा लाली आली किंवा ताप आला किंवा पायाला सूज आली तर ताबडतोब आपल्या डॉक्टरला भेटणं फारच आवश्यक आहे. मधुमेह रुग्णांना पायाचा रक्तपुरवठा कमी होतो, पायाचे जे नर्व्ज आहेत त्याचे सेन्सेशन्स कमी असल्यामुळे पुष्कळदा खरचटलं, बोचलं, टोचलं तरी त्याला समजत नाही. पुष्कळदा आपण बिना चपलेने चालतो, बिना सॅडलने चालतो. मधुमेहाच्या रुग्णाने सतत पायामध्ये चपला, बूट, सॅन्डल्स, मोजे हे घालणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय खालून तपासून आपल्याला काही जखम तर नाही ना हे बघणं अत्यंत आवश्यक आहे.